या दोन्ही ज्या घटना आहेत, सुरत चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत, राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत, हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून होता, त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे. मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सीमार्फत कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत. सुरत चव्हाण ज्यांनी ऐकलं नाही ते चौकशीला सामोरे गेले. दोन दिवसापूर्वी जे जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरत चव्हाण यांना अटक केली. ही राजकीय अटक आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतो आहे, जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. पण राजन साळवी म्हणाले, मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही. रवींद्र वायकर ह्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे. सुरत चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे. शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे. पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत.